चालू करायच्या आधीच सांगतो, मला कोर्टामध्ये बोलायचे चांगले पैसे मिळतात. तिथले बोलायचे पैसे मिळायचे सोडून मी इथं माझ्या गुरुवर्यांनी, माझ्या या सगळ्या आदरणीय गावडे सरांनी, जाधव सरांनी, जाधव मॅडमनी इथं बोलवलंय, म्हणून तुमच्याशी काहीतरी संवाद करण्यासाठी इथं आलो. त्यामुळं हा कार्यक्रम आमच्यासाठी नाही, हे पहिल्यांदा डोक्यात ठेवायचं. दुसरी गोष्ट सांगतो, मी पहिल्यांदा हे चार सूत्र माझं व्याख्यान संपेपर्यंत अजिबात विसरायचं नाही. मी काय सांगितलंही विसरलं तरी चालेल. दुसरी गोष्ट, इथं जेवढी लोक फक्त हजेरी लावण्यासाठी आलेली आहेत, मी पाटील साहेबांशी ह्या सरांशी चर्चा केली, जे फक्त हजेरी लावली आहेत तुमच्या नावापुढं प्रेझेंट लिहिलं जाईल, त्यांनी बाहेर गेलं 2 मिनिटं तरी चालेल. व्याख्यान संपेपर्यंत हे पहिल्यांदा स्ट्रिक्ट वर करायचं चालू आता. अठराशे 61 काळ आहे आणि 1861 काळामध्ये अमेरिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सिव्हिलचं युद्ध चालू झालेलं होत. हे युद्ध चालू होण्याच्या मागचं कारण असं होत की दक्षिणेतली काही राज्य जी होती ती अमेरिकेच्याच दक्षिणेतली, म्हणजे आपला जसा भारत आहे तसे आपल्या भारताच्या दक्षिणेतली जी काही तामिळनाडू, कर्नाटक किंवा खालची केरळ पर्यंत ही जी काही राज्य आहेत तशी अमेरिकेतली दक्षिणेतली काही राज्य आहेत असं म्हणत होती की आमच्याजवळ आम्ही गुलाम ठेवणे हा आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला दैवी वृत्तीनं प्राप्त झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही गुलाम ठेवणारच. आणि त्याच अमेरिकेतली उत्तरेतली काही लोक काय म्हणत होती, उत्तरेतली राज्य थोडीशी जास्त शिकलेली होती, त्यांचं असं म्हणणं होत की एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेस या पृथ्वी तलावर जन्म दिला जातो त्यावेळेस ती पृथ्वी जन्म घेत असताना त्या पृथ्वीचे काही जन्मानुसार त्याला मिळालेले अधिकार असतात आणि ते अधिकार जे त्याला मिळतात ते अधिकार त्याच्या अख्ख्या हयातभर मीच नाही किंवा एखादं राज्यच नाही, एखादं सरकार नाही, तर कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं गुलामगिरी प्रथा ही चुकीची असं उत्तरेकडचे राज्य म्हणते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे फुटण्याच्या मार्गावर, आणि फुटण्याच्या मार्गावर असताना हे तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, एक महान व्यक्ती त्या देशामध्ये होऊन गेला. त्या महान व्यक्तीनं त्या पोराच्या शिक्षणासाठी त्याचे एका मुख्याध्यापकाला एक पत्र लिहिलेलं होतं, कदाचित तुम्ही ते पत्र वाचलं असेल. अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र, त्या पत्रावरूनच त्या माणूस काय हुशार असेल याची आपल्याला कल्पना येऊन जाईल. तर विषय असा की 1861-60 दरम्यान ही व्यक्ती आता अमेरिका देश फुटतो की काय या पार्श्वभूमीवर मांग 7 वेळा जी व्यक्ती इलेक्शन हारली होती ती आता देश वाचवला पाहिजे आणि देश वाचवतानाच या देशातून गुलामगिरी सुद्धा गेली पाहिजे. म्हणजे 7 तर गेला पाहिजे पण काठी तर तुटली नाही पाहिजे. अशी परिस्थिती आणि अशी विचारसरणी घेऊन तो माणूस त्या अमेरिकेमध्ये निवडणूक लढण्यासाठी उभा झाला. अब्राहम लिंकनचा तुम्ही फोटो बघितला असेल, तारवाड उंच जेव्हा उंच माणूस, लांब सडक पाय, आणि त्यावेळेस अमेरिकेमध्ये पुरुषांचे पाय लांब असले की ते वाईट गोष्ट समजली जायची, काय लांब पायाचा माणूस आहे म्हणजे एवढा मोठा. आणि हा माणूस इलेक्शनला उभारल्यावर त्या माणसाची एवढी हटाणी झाली सर, एवढी हटाणी झाली त्याच्या पायावरून त्याच्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये टीका व्हायला लागली. हा लांब पायाचा माणूस आणि ही काय लोकांचं कल्याण करणार. आता पायाचा आणि विकासाचा काय संबंध असतो हे अमेरिकेने अजून कळलं नाही, त्यामुळे आपल्याला कळायचा विषय. आणि अशी परिस्थिती असताना एकदा एका व्यक्तीनं अब्राहम लिंकनांना विचारायचं धाडसच केलं, म्हणजे खोचत प्रश्न विचारला, भरपूर लोक आहेत समोर बघून,
हे अबे अबे म्हणायचे त्यांना अब्राम अबे म्हणायचे अबे तुम्हाला काय वाटतं म्हणजे माणसाचे पाय किती लांब असावे म्हणजे त्याचे पाय लांब आहे हे माहित असून ते नको जर प्रश्न विचारला की अबे काय वाटतं म्हणजे तुम्हाला माणसाचे पाय किती लांब असावे ही महान व्यक्ती एका क्षणार्धात उत्तरली की माणसाचे पाय किती लांब असावे याचं सगळ्यात चांगलं उत्तर हे त्यावेळेस अब्राहम लिंकन दिले ते मी आता तुम्हाला सांगतात त्या माणसाने उत्तर दिलं माणसाचे पाय तेवढेच लांब असावे जेवढे त्याचे जमिनीपर्यंत पोहोचू शकते जमिनीवरून तुमचे पाय उठता कामा नये एवढे लांब मात्र तुमचे पाय 100% असले पाहिजे आणि मला वाटतं की माझ्या भाषणाच्या आधी वेगळी गोष्ट सांगण्याचा मागचा उद्देश हा की एवढं सगळं अरेंज करून तुम्हाला इथं उभं केलंय इथं तुम्हाला ऐकण्यासाठी काहीतरी आणलंय आणि इथून जर तुम्ही तुमचे पाय जमिनीवरून जर बाजूला घेत असाल तर तुमच्या एवढे कम नशिबी तुम्हीच की अशा लोकांची जगात कितीतरी उदाहरणं कितीतरी दाखले आणि कितीतरी आदर्श आपल्या समोर आहे आणि असं असताना याचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात एक युवक म्हणून किती करतो हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो इथं फूड टेक्नॉलॉजीचे बरेच विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे मी तुमच्याच जात बघितलाय आत्ता माझ्या नावा पुढे ऍडव्होकेट आहे परंतु वाळकुंडे सर जे मला शिकवायला होते त्यांनी जे उल्लेख केला ते मला शिकवायला काय लॉ कॉलेजला नव्हती ती मला ऍग्री कॉलेज त्यामुळं फर्स्ट आय एम ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि ती एक कविता आहे की एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरुकुरेडे पिल्लू तयार तसं मी ऍग्री करून पुन्हा लॉ आला पहिल्यांदा बीएससी ऍग्री गेले मी बघितलं की म्हणजे खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे पण तसं काय नाही. मित्रांनो ह्या गोष्टी ज्या वेळेस मी स्वतः डोळ्यांनी पाहत होतो बीएससी ऍग्रीचं माझं शिक्षण नाशिकला झालं त्यावेळेस नाशिकचा शेतकरी हा भयंकर प्रगतशील द्राक्षाच्या बागाच्या बागा ऊसाचे फळचे फळ दाळिंबीची बागाच्या बागा आणि तो सगळा शेतकरी माल परदेशात पाठवायचा किंबहुना आताही पाठवतो. जाधव सरांना बऱ्यापैकी ते माहित असेल वाळकुंडे सरांना तर तिथं होतेच बरेच वर्ष जाळकुंडे सर. असं असताना मित्रांनो मी सतत सोलापूरहून गेलेला तिकडे विद्यार्थी तिकडे ज्वारीचा कडवाच्या कडवा गंजीच्या गंजी बघितलेल्या कुरडा खाऊन एक पोतभर घरी गेलं म्हणजे झालं यावर्षी उत्पन्न निघालं असं शेतकऱ्यांना वाटायचं. तर तिथली परिस्थिती आणि नाशिकच्या बागाच्या बागा त्यांचं पुढचे 15 दिवसात शेड्यूल ठरलेलं की हे फवारायचं हे फवारायचं हे फवारायचं आणि बीएससी ऍग्रीच्या शेवटच्या वर्षाला रावे प्रोग्राम म्हणून निघतो रुरल ऍग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स म्हणून. आणि असं असताना आम्ही ज्यावेळेस तिथे जायचो त्यावेळेस आम्हाला कॉलेजमधून सांगितलं जायचं की तुम्हाला त्या शेतकऱ्यांबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी तिथे गेलेलं आहे पाठवलेलं आहे आणि आम्ही तिथं त्या शेतकऱ्यांची परिस्थिती बघितल्यानंतर आम्हाला आमची लाज वाटायची की हे जे करतायत त्यातल्या 100 पैकी 5 गोष्टी आम्हाला माहिती परिस्थिती तिथे उलटी व्हायची ते आम्हाला मार्गदर्शन करायचं पण आम्ही काय करायचो डिग्री कम्प्लीट करायची झाली मग 1.25 लाखाची ऐकत टाकायचं नंतर काका मामा काका मामा तुमची त्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती अशी नाही त्यामुळे तुम्ही कोणावर हसायचं ते आपण ठरवतो. खोटं बोलायला जसं वकिलाला काही पैसे मिळतात तसे इथं खरं बोलण्यासाठी मला पैसे मिळालेले नाहीयेत त्याच्यामुळे ते आहे ती वस्तुस्थिती मी मानतो.
मित्रांनो, या वर्षी दिवाळीच्या पाडव्याला आमच्या तालुक्यातले जे मित्र मनोज मोरे म्हणून होते, त्या मनोज मोरेंनी हे आपल्या इथल्याच वडवळ या गावी बळीराजा महोत्सव म्हणून आयोजित केला. बळीराजा महोत्सव पाडव्याचा दिवस. आणि योगायोग असा की कालचं यांची निमंत्रण पत्र मी फेसबुकवर आणि व्हॉट्सअपला स्टेटसला अपलोड केल्यामुळं योगायोगानं अतिशय स्तुत्य, नाविन्यपूर्ण आणि वेगळा असा बळीराजाच्या सन्मानासाठी साजरा केला जाणारा तो कार्यक्रम पहिल्याच वर्षी सादर केला होता आणि ती सादर करणारी व्यक्ती आपल्यामध्येच बसलेली नाही. बळीराजा महोत्सव. बळीराजा कोण? शेतकरी. नुसता शेतकरी नाही, तुमचा बाप. बळीराजा कोण? नुसता शेतकरी नाही, तुमचा माझा बाप. काय वैभव होत त्या बळीराजाच. 12 बलुतेदारी होती. 12 बलुतेदारी चालवणारा एकटा पठ्ठ्या वाघ होता, एकटा. जोपर्यंत सुगी येत नाही, जोपर्यंत चुंदळा काढला जात नाही, जोपर्यंत चुंदळ्याची तिथं पोटी भरली जात नाही आणि जोपर्यंत ज्याची त्याच बलुत्याचं शेर, बलुत्याची वाटणी, लवार, कुंभार, न्हावी ह्या सगळ्यांना जोपर्यंत जात नव्हती तोपर्यंत या समाजातली अर्थव्यवस्था छानत नव्हती. म्हणजे आता जो 2 फेब्रुवारीचा जो आता आता आज जी काय अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झालं, तसं माझ्या गावातलं प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशन माझा पठ्ठ्या बाप साजरा करत होता. चलन काय होत? पैसे नाही. तुम्ही लहानपणी, आता तुमच्या वेळेस जरा थोडीशी परिस्थिती बदलत आली होती, पण घरनं सकाळी उठल्या उठल्या आई वडील चांगली फुकारी हाणून सांगायचे, जागे केस कापून ये जा ना ऑफिसला. पण त्यावेळेस आपल्याला विचारायची हिंमत होत नव्हती पैशाची की मला केस कापायचे का. त्याला वर्षाचं दिलेलं असायचं. कुणी दिलेलं असायचं? माझ्या शेतकऱ्यांनी दिलेलं असायचं. म्हणजे अर्थव्यवस्था कोण चालवत होता? शेतकरी. तुमचा माझा बाप चालवत होता, बळीराजा चालवत होता. परंतु कालांतराने स्वातंत्र्य मिळालं, धोरणं बदलत गेली. पहिल्यांदा काही दिवस समाजवादी धोरण होती, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त धोरण बदलत गेली. 91 वर्ष आलं, गांधीबाबांचा हसरा चेहरा आणि हसरा चेहरा ज्या फोटोवर चिटकावलेला, ज्या कागदावर चिटकावलेला ही नोट करकर वाजू लागली आणि ह्या बलुत्याच्या वाटण्यांची जागा ही अगदी किशात सोप्या बसणाऱ्या नोटांनी घेतली. आता आमच्या शेतकऱ्यांना कुणीच विचारणार. आणि 2 एकर 5 एकर रानात जिवडी ज्वारीचं उत्पादन होत, एवढं मक्याचं उत्पादन होत, जेवढं हरभऱ्याचं होत, तुरीचं होत, उडदाचं होत, तेवढ्या पैशात तेलाचा मसाल्याचा खर्च सुद्धा भागेल नुसत्या पाववाजीच्या. जगायचं कस? मग त्याच्यानंतर राज्याचे दृष्टी नेते सरसावले पुढं आणि फळबागा लागवण्याचं, लागवडी करण्याचं एकच सत्र चाललं. आणि तिथून खरं हॉर्टिकल्चरला भर पुरला, बागा लावल्या जाऊ लागल्या. सोलापूरमध्ये पाणी कमी असल्यामुळे डाळिंबीच्या बागी भयंकर सरसावल्या, फोफावल्या. 5,000-10,000 न मिळणाऱ्या शेतकऱ्यांना एका वर्षात 1,00,000 रुपये मिळायला लागले. 50 टन एकरी ऊस गेला तरी 50 टनाच 2,000 रुपयांना 1,00,000 रुपये यायला. परंतु त्याप्रमाणे हे पैसे दिसले. परंतु त्याच वेळेस माझ्या अंगावर 35 रुपये मीटरनं घेतणारा माझा हा शर्ट आज 450-500 रुपये मीटर झाला. शिवनावळी गेली.
ही परिस्थिती आपल्या समोर बदलली गेली पण कधी बदलली आपल्याला कळलंच नाही. आपण गंभीर राहिलो शत्रूंना हल्ला केला तशी ही परिस्थिती राहील, परंतु तरी शेतकरी लढत राहिला, तरी उत्पादन घेत राहिला. आणि आता अशी परिस्थिती आहे की तुम्ही तरुण हे जुन्या शेतीमधले आणि पुढची भविष्यातली जी तंत्रज्ञानांना फुललेली किंवा तुम्ही फुलवणारे या दोन शेतींच्या मधला तुम्ही दुवा. म्हणजे दुवा काय फक्त चिठ्ठ्यापुरतच नसतो, हा दुवा तुम्ही तरुण सळसळती मुलं आणि मुली आहात, तुमच्यावर जबाबदारी आता प्रचंड वाढलेली आहे. आणि आता आधी जो शेतकरी फक्त पिकवायचा ते आता नुसतं पिकवून चालणार नाहीये, आधी विकण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि मग पिकवण्यासाठी रानात उतरलं पाहिजे. 2006 साली ज्यावेळेस धनंजयरावांनी नर्सरी चालू केली होती, पहिल्यांदा सांगतो की त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलल्यानंतर ते मला फुकट होरड्यासाठी पार्टी देणार आहेत असं आमचं काहीही ठरलेलं नाही. दिला तर मी काय नाही म्हणणार नाही. 2006 साली ज्यावेळेस नर्सरी चालू केली होती त्यावेळेस साधा एक हिरवा बोर्ड होता, त्याच्यावर लाल अक्षराने गावडे नर्सरी म्हणून लिहिलेलं होतं आणि आम्हाला अप्रूप पटायला गावडे नर्सरीवाला माणूस कोण आहे. त्यावेळेस माझी त्यांची ओळख नव्हती, त्यांचा लहान भाऊ माझा चांगला मित्र आहे, वयावणी हेही माझे चांगले मित्र आहेत. मित्रांनो, वडील मिलिटरी मॅन, घरात भ्रष्टाचाराचा अजिबात पैसा आलेला नव्हता, जेवढे पैसे आलेले होते तेवढे कष्टाचेच आलेले होते. तो माणूस ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकत गेला त्या त्या क्षेत्रात त्या माणसाला यश मिळत गेलं. का? प्रामाणिकपणा, सचोटी. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात एक सगळ्यात महत्वाचा शब्द सांगितला की तुम्ही धंदा करत असताना विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कशी मोठी गोष्ट आहे? साध्या कंपनीचा शेअर आणला आणि कॉटन किंगचा शेअर आणला, दुसऱ्या कंपनीचा शर्ट आणला की त्याला मागून पुढून मागून पुढून आपण 5-7 वेळा तरी बघतो. कॉटन किंगचा शर्ट आणला की त्याच्याकडे आपण तेवढं लक्षपूर्वक बघत नाही. का? तो विश्वास प्राप्त केला. टाटाच्या बाबतीत इतकेच मी मोठी उदाहरण देतो, म्हणजे असं काय. पण आज धनाजी गावड्यांकडे लोक का येतात? तर आज कितीतरी ह्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांच्या बंगल्यासमोरच्या कितीतरी बागा या धनाजी गावड्यांनी फुलवल्या आणि तो माणूस काम कसं करतो आणि किती पैसे आकारतो ह्याचा विश्वास निर्माण केला. म्हणजे धनाजी गावडे हे फक्त उदाहरण आहे, उद्या कदाचित तुमच्यातला एखादा व्यक्ती तिथं असतो. हा विश्वास निर्माण करायला मागची 6 ते 16 अशी जवळजवळ 10-11 वर्षी गेली आणि मग आज हा व्यवसाय एवढ्या मजबूत ठिकाणी फुलला आहे. असं असताना आता सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट तुमच्या समोर उभी आहे की असा तुम्हाला उद्योजक व्हायचा असेल, तुम्हाला जर कृषीच्या नंतर काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसले पाहिजे. आता तुम्ही म्हणताल की वकील काही येडावलं, आता धंद्याचा आणि त्या अट्रॅक्टिव्ह दिसण्याचा संबंध काय? तुम्ही जर शिरपाटल्या तोंडाने एक प्रॉडक्ट विचारा कोण बघून त्याला प्रॉडक्ट घेऊ वाटत.
स्मार्ट दिसली पाहिजे. स्मार्ट याचा अर्थ गोरा असा होत नाही, सवळाच असू द्या. आणि काय काय ह्याच्यात वाटतं हे सगळ्यात म्हणतात. दुसरी गोष्ट ही जी मोबाईल नावाचं शस्त्र आहे तुमच्या हातात, त्या शस्त्राचा गुड मॉर्निंग, गुड काढून, गुड आफ्टरनून, मिसिंग यू, तुम्हाला पूर्ण नाही सांगत की मोबाईल म्हणजे खरंच एक मोठं शस्त्र. खरं सांगतो तर मोठा भाऊ म्हणून सांगतो की खरंच ही मोबाईल मी शस्त्र आहे. अहो काय मिळत नाही त्या मोबाईलवर मला सांग. मी कोल्हापूरच्या ऍग्रिकल्चर कॉलेजवर सर मला आता व्याख्यानात बोललो होतो, मी गेलो होतो त्या कोल्हापूरच्या ऍग्रिकल्चरच्या फायनल इयरचे विद्यार्थी सगळे माझ्यासमोर बसलेले होते. गव्हर्नमेंट कॉलेज ए प्लस ग्रेड, नॅकचा नॅकचा ए प्लस ग्रेड. मी विचारलं की बाबा सात बऱ्यावर भोगवाडदार एक, भोगवाडदार वर्ग एक आणि भोगवाडदार वर्ग दोनची जमीन म्हणजे काय बाबा म्हणून विचारलं. एक बी मायका लागला तिथे दिसला नाही, दिसला नाही त्याने मला हात वरून सांगितलं नाही की सर भोगवाडदार वर्ग एक म्हणजे ह्याला म्हणतात आणि दोन म्हणजे ह्याला म्हणतात. ज्या सातवऱ्याचे जेव्हा हे जायला जगलो आपण शिकलो एवढं त्या सातवऱ्यावरच जर सांग. मी पुन्हा विचारलं आणि इतर हक्क म्हणजे काय असेल बाबा म्हणजे उद्याबद्दल कुठेतरी काम असतंय त्या कॉलमवर सातवऱ्याच्या इतर हक्कात काय काय लिहिलेलं असतं रे सर म्हणलं त्यांनी वाचनात झालं. पुढे कशाची कॉलेजचा खेळ कोणता कुणाचा आणि ह्याला तुम्ही आणि मी दोघही जबाबदार आहोत. आता सध्याला जी काय बाहेर डेमो चालू होता त्या डेमो मध्ये पहिल्या दोन डेमो मध्ये एकाही पठ्ठ्यानं प्रश्न विचारला नाही, एकाही पठ्ठ्यानं. जेव्हा वर्मी कंपोस्ट कडे गेलो त्यावेळेस दोघा ठिकाणी प्रश्न विचारले आणि पुन्हा ज्यावेळेस त्या ड्रॅगन फ्रूट कडे गेलो त्यावेळेस बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले. मित्रांनो प्रश्न विचारल्यावर आयुष्यात काय होऊ शकत हे जो जातीवंत प्रोडक्ट एवढं मनापासून हसले नसते काहीतरी अनुभव काय म्हणते का तुमच्या प्रगतीच सगळ्यात मोठं पहिलं पाऊल म्हणजे तुम्हाला पहिल्याला प्रश्न म्हणजे तिनं हसू द्या तुमच्यावर किंवा तिनं हसू द्या तुमच्या मी कॉलेजला असताना असा विचार जे करत होते पेट्रोल आठच वर्षात आता म्हणजे वकील साहेब एक 50 रुपये पेट्रोल उद्या की तू काय झालं पाकिट इसरलं माझ्याच असतंय कुठेच असतंय माझंच असतंय पाकिट इसरलं की का त्यावेळेस विचारण्या वाचून घाबरला त्यावेळेस विचारण्यासाठी लाजला आणि म्हणून ही आजची परिस्थिती आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न विचार प्रश्न विचारल्यानंतर पडलेला प्रश्न कुणाला तरी प्रत्येक वेळेस विचारावाच असं नाही. मी खूप सोप्या गोष्टी सांगतोय पण खूप महत्वाच्या गोष्टी बरोबर मी हसत हसत किंवा रागाला जाऊन तरी सांगतो म्हणजे की तुम्ही काय मी ऐकतो तुम्हाला द्यावं लागत नाही ऐकायची किंमत नसते. त्याच्यामुळं दुसरी सगळ्यात महत्वाची मी गोष्ट सांगतो की प्रत्येक प्रश्न कुणाला तरी विचारला पाहिजे असं अजिबात नाही. काही प्रश्न तुम्ही तुमच्या मोबाईलला विचारू शकता. युट्यूब नावाचं खूप मोठं भांडार तिथं बसलेलं गुगल बाबा आणि युट्यूब काय विचारल ती टाकताय मनोजराव विचारल ती तुम्ही कधीतरी टाका. मी पुन्हा टाकलं सांगितलं पोरांना तुम्ही ते युट्यूबवर टाका सात बरोबर वाचायला कसा
किती त्याने शेकडो व्हिडिओ बघत नाही ना आपण. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, ओके बाय बाय, सी यू. हाच काळ आहे ज्या आई बापांना फाटकी छटन घालून, फाटका बनेल घालून, फाटकी इजार घालून तुम्हाला जे शिकवलंय, आजही शिकवतोय. त्या बापाची प्रतारणा आणि आईची प्रतारणा जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही हा विश्वास मी देतो. पण 10 वर्षानंतर ज्या गोष्टीचा पश्चाताप करायचा आहे ती 10 वर्षाच्या आधी जर गोष्ट आपल्याला कळली तर आजपासून कामाला लागून एक इतिहासात चांगलं नाव होऊ शकेल आणि आई बापाला एका चांगल्या उंचीपर्यंत आपण नेऊ शकू असं कार्य करण्यासाठी आज सुरुवात करून आजपासून कामाला लागायला अडचण काय कायच नाही. आज एवढं धनंजयराव पोटतिडकीनं बीबीच्या गटापासून बोलले, मी बीबीच्या गटापासून बोलतोय, मला सांगा उद्या जर तुमच्या हजारो करोडांचा किंवा शेकडो करोडांची कंपनी जर तुम्ही टाकली आणि त्या कंपनीत तुम्हाला अमान नफा मिळायला लागला तर त्याचे 2% काय तुम्ही आज व्याख्यान ऐकलं होतं म्हणून तुम्ही आम्हाला देणार आहे का? देणार नाही, देणार नाही. पण कसं असतंय, 1500 एकर जमीन असती एखाद्या लेकराला, बागायत असती जरा बातमी डोक्यात सरकलेलं असते. एक 15 पोरांमध्ये एक येत येडत असल, एक नासका त्याच्यावर सगळी आंब्याची ती पुढची फळ नसून टाकली आणि पुन्हा त्या खुलीचा दरवाजा उघडा आजपासून एक नसलेला असं ना दुनियादारी पिक्चर पैसे नसल्यावर भूक लागल्यावर जी आहे 2:30 तुमचा आहे आणि थोडस ती आधी काढून टाका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमची 2:30 परीक्षा असं काहीतरी कळलं, मी आता आवर्त घेतो. मित्रांनो, काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पटपट पटपट सांगतो, अजून थोडा वेळ घ्या म्हटलं तुम्ही भूकही लागले आणि कमी वेळेत संपवत माणसानं. सध्याची अशी परिस्थिती आहे की तुम्ही जो हातात तिथं शेतमाल जो उत्पादित करताय तो शेतमाल निर्यात करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी आणि माझं तर म्हणणं आहे की इथं त्यात बाहेर निर्यात करण्यासाठी नेमकं कुठून लायसन मिळतंय, त्यासाठी काय नियम असावे, काय आहे तिथं लायसन कुठून काढायचं, ह्या संदर्भात एक मोठी कार्यशाळा या ठिकाणी व्हावी. आणि जरी इथून काही थोडासा वेळ लागला इथं व्हायला तरी तुम्हाला त्या संदर्भातली माहिती मिळवून देण्यासाठी त्या दुसरे आपल्या कृषी विज्ञान केंद्राने त्याच डॉक्युमेंटरीज तयार करावी. त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, काय त्याला कागदपत्र लागतात, कुठे अप्रोच व्हावं लागेल आणि किती दिवसात ती मिळू शकते. भरपूर गोष्टी सोप्या झाल्या आहेत, फक्त तुम्ही तिथे लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. तुम्हाला खोटं नाही सांगत, माझ्या घरी 17 झाडं येतील. मी इथं ज्यावेळेस मोहळा शेंगा ऐकायला आणतो त्यावेळेस 2 रुपयाने शेंग जाते आणि 10 शेंगांचं पॅकेट करून त्या गल्फ कंट्रीला पाठवलं जातं. कोटना सांगत 7000 रुपये शेंग ती तुकड करून पॅकिंग त्याच्यावर छापायचं काय तर नाव चांगलं आहे. लोकल छापण्यापेक्षा तुम्ही छापा ना, काय अडचण आहे. तुम्हाला खोट नाही सांगत लोक लई इडी ती वाळल्या भाकरी चटणी खाती तिकडं अमेरिकेत आणि त्याचं मोठं प्रोडक्शन सेंटर आहे नाशिकला आपल्या त्या पिंपळगावला वाळल्या भाकरी ज्वारीच्या. आपण काय काय ती नासत आणि लोकांच्या जाड्या वाढलेले ते ती जाताना खरडून सगळं मेन नेते फॅट कमी होते म्हणजे काय म्हणते का नाही तुम्हाला माहिती याला फायदा आपण घेतला पाहिजे का नाही तर घेतला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी वकील आहे,
माझा धंदा सगळा त्या वकिलीवर, माझा उदरनिर्वाह वकिलीवर चालतो, पण तुम्हाला खरं सांगतो आपल्या घरी आई बापाला जाऊन सांगा, हा 5-10 गुणचा अतिक्रमणाची केस असली, हा आणि जरी त्यानं अतिक्रमण केलंय तुमच्या ते माहित असलं, हा तरी थोड्या दिवसासाठी ती 5-10 गुंठ सोडून द्या, उरलेलं जे आहे ते चांगलं पिकवा, हा आणि 5 एकर कुठेतरी घ्या, आणि 5 एकर घेताना त्याला साक्षीदार म्हणून घ्या, त्या साक्षीदार म्हणून त्याची सही ना, अतिक्रमणाची केस बापाने टाकायची, हा पोराने चालवायची आणि नाताने निकाल घ्यायचा. मी तुमच्या माझ्या समोर गेलो उदाहरणाची, हा त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की कोर्टात केस टाकल्यानं होतं काय, न्यायासाठी सगळे जण येतात, काय अन्याय करण्यासाठी कोणी येत नाही, पण होतं काय की त्याच्यामुळे एकतर कामधंदे सोडून कोर्टात यायचं, हा दुसरी गोष्ट होणार मानसिक ताण, तिसरी गोष्ट त्या दिवसाला रोजगार 4-5 रुपये काय तर शेतात काय बसून जात आहे, कशाचं खांदलं नाही, हा आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती कोर्टात आली तो कुठं बसते, तिथली काय वस्तुस्थिती आहे, काय त्याच्याही काय अडचणी, मी काय म्हणत नाही की ते जाणीवपूर्वक करतात, त्यांच्याही काय अडचणी आहेत, पण तुम्ही समजून घ्या कशाला जातं की त्यापेक्षा जास्त प्रगती इथं करा ना, हे सगळ्यात महत्वाचं. शेतकऱ्याचं लेकर म्हणून बोलतोय, हा म्हणजे दुसरी काय शेतकरी लेकर नाही ते असं नाही, हा परंतु शेतकऱ्याच्या फाटलेल्या छाटणीचा आणि त्या गामाला बरबडलेल्या त्या छाटणीचा वासन बनलेला तो वास अजूनही माझ्या नाकात घुमतोय, त्या टाचावरच्या चिरा त्याच्याला कोणती अजून कसली क्रीम आली नाही, ती माझ्या बापाच्या त्याच्या चिरा बुजल्या काय म्हणते त्याला मित्रांनो, वेळ गेलेली नाही, फक्त आता तुम्ही सगळ्यांनी जागृत व्हायची गरज आहे, भरपूर मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत, शेवटाकडे येतो, काही उद्योग करू शकता, लिंबू पेंड आहे, गांडूळ खत आहे, गुळ उत्पादन आहे, कुरडा पॅकिंग आहे, विक्री आहे, ज्वारी 3000 रुपये 2500 रुपयानं 2000 जाणं अवघड आहे, तिथे धनाची राव 1000 रुपये करायला शिकाय या माणसानं काहीतरी, हा काय नुसतं भटीत घालायचं, काढायचं, चोळायचं, घेऊ बाबा खा, हाय काय दुसरं, दुधाचे कितीतरी धंदे, पनीर घरच्या घरी तयार करायला चालू करा, लोणचं तयार करायला चालू करा, लोणचं तुम्हाला कुठं नाही सांगत, त्या OLX वर गवरे किती गवरे माझं फोटो वाटत असलं तर लगेच जिओनं पुकार दिलेलं नेट उघडायचं, OLX डाऊन ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं, त्यावर गवरे म्हणून टाकायचं, नाही आले तर त्याला त्या दिवशी पण व्याख्यान द्यायचं म्हणून वस्तुस्थिती. आपण इकडे गवऱ्यात चालतो, ती लोक गवरे त्यापेक्षा वेळीच सावध व्हा. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मी सांगणार आहे, आता सगळ्यात महत्वाची लास्ट, हा त्याच्यानंतर थांबू आपण. कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये, कोणत्याही कंपन्यांमध्ये सगळे दरवाजे बंद असले, हा सगळे दरवाजे बंद असले काय, हे पंथ्यांचा बाजार खरा पंथ्यांचा बाजार आहे, की त्यांचेच पाहुणे रेवळे असते, त्यांच्याच पाहुणे रेवळ्यांनी तळी मिळती ती मोठी मोठी, आता तर ऑनलाईन चालू झालंय, मोठी तळी मिळती ती बागा जाणून जा मिळतात असते, बघा राष्ट्रवादीची घेतात ना, पण आता ऑनलाईन झालंय सगळं. आणि एक सांगतो, कोणताही दरवाजा खिडकी बंद दिसली सरकारी कार्यालयाची, हा दुसरी दरवाजा खिडकीचा दरवाजा, कोणती सरकारी कार्यालयाची दरवाजा बंद दिसला असू दे, बंद की 100% जोपर्यंत त्यातनं रिझल्ट येत नाहीपर्यंत फोटो व्हायचाच, 100% त्यातनं काहीतरी निघत असत, फक्त तुम्ही तू ठोठावला पाहिजे, बंद नाही असू दे, बंद काय दरवाजा सगळं उघडत असते, बंदच असते, हा
माझी तळ्याचं अनुदान घेताना, माझं ड्रिपचं अनुदान घेताना, माझ्या फळबागाचं अनुदान घेताना सगळं दरवाजे बंद होत. मी वळीन फक्त धंदा एवढाच करायचो, जाऊन उगं नुसतं थोटावत राहील. साहेब बघायचं कटाळलं पाहिजे आणि हे जो तोंड बघण्यापेक्षा त्याला अनुदान दिलं. माहिती करून घ्या कोणत्या कार्यालयाकडे काय, कुठून कोणती परवानगी मिळते, कुठून दूध दुग्ध व्यवसायाची परवानगी मिळते, कुठून दुकानाचं लायसन काढावं लागतं, कुठून खताचं लायसन काढावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही शिकणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही भांडवल उपकरणं गरजेचं आहे. धनाजी रावांनी सांगितलं 50,000 बँकेत व्यवहार करायचं, सातच काढायचं टाकायचं काढायचं टाकायचं. आणि एक सांगतो, बँकांनी तुम्हाला कर्ज द्यावंच ही काय कंपल्सरी नाही, पण बँकांनी तुम्हाला कर्ज दिलंच पाहिजे हा विश्वास जर तुम्ही निर्माण करण्यात जर यशस्वी ठरला तर तुम्ही या सध्याच्या युगातले सगळ्यात मोठे यशस्वी उद्योजक ठरणार, सगळ्यात मोठे. फक्त त्याला तुमच्या चेहऱ्यावर विश्वास दिसला पाहिजे आणि तो विश्वास फक्त आणि फक्त तुम्हीच निर्माण करू शकता. तुमचा प्रोजेक्ट चांगला असला पाहिजे, तुम्हाला त्या क्षेत्रातलं नॉलेज असलं पाहिजे, तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे, तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे आणि तुम्हाला डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून राहता आलं पाहिजे. हे सगळं तुम्ही कराल, तुम्ही माझ्यापेक्षा सुज्ञ आहात. सगळ्यांचीच काय ज्ञानानं पातळ होतात असं नाही. काही लोकांच्या घरी तेलाची कमतरता असू शकते. एवढी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. गुरुवर्याच्या समोर बोलण्याची संधी दिली, सगळ्यांनी एवढा शांत चित्तानं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि कधीही काही अडचण आली तरी बिंदास फोन करा, यासाठी नंबर सुद्धा देतो. नंबर अगदी सोपा आहे, 94 21 90 90 88. नंबर अगदी सोपा आहे, 94 21 90 90 88. फक्त एक लक्षात ठेवायचं, गुड मॉर्निंग अँड गुड नाईट चा मेसेज आला एक दुसऱ्या दिवशी ब्लॉक करणार. आणि एवढा एकच नंबर आहे, दुसऱ्या नंबरचा कधी विषय झाला नाही. सगळ्यांना शुभेच्छा देतो, खूप मोठं व्हा, खूप प्रगती करा.